नमस्कार, मी श्रद्धा टपाल, टिटवाळ न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी। वीज कामगार काँग्रेस इंटक केडगाव विभागीय कार्यकर्ता मेळावा संपन्न। केडगाव विभागीय कार्यालयाच्या संघटना नाम फलकाचे केडगाव येथे उद्घाटन करण्यात आले। महाराष्ट्र राज्याचे इंटक संघटनेचे सचिव गजानन अवचट यांच्या हस्ते नाम फलकाचे उद्घाटन करण्यात आले। या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते उपस्थित होते। त्यानंतर विभागीय कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी गजानन अवचट होते। प्रमुख पाहुणे म्हणून सुरेश देवकर, संघटक महाराष्ट्र राज्य विलास चौधर, महापारेषण महाराष्ट्र राज्य मनोज बापू कदम, बारामती परिमंडळ अध्यक्ष अतुल वाघमोडे, सचिव बारामती मंडळ, वनवे बारामती डिव्हिजन सचिव दत्तात्रय जगताप, चेअरमन छत्रपती पदसंस्था गौरी, सचिव केडगाव महादेव मोरे, शिक्रापूर उपविभागीय अध्यक्ष झगडे शिंदे गावडे, सचिन शिंदे, हनुमंत लोंढे, राजेंद्र उमुर्डे, दत्ता कांबळे, शिवाजी शिंदे कार्यक्रमास उपस्थित होते। महिला संघटक निशा कापरे व रुपाली ढोबळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या। मान्यवरांची यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शनपर भाषणे झाली। अध्यक्षीय भाषणात सर्व कार्यकर्त्यांना गजानन अवचट यांनी मार्गदर्शन केले। सुनील हेलोडे यांनी सर्व कार्यकर्त्यांच्या अडचणी आपल्या भाषणात मांडल्या। कार्यक्रमाचे नियोजन केडगाव अध्यक्ष कुंभारी यांनी केले व आलेल्या पाहुण्यांचे आभार मानले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंटक मंडळ संघटक रामेश्वर ढाकणे यांनी केले। प्रतिनिधी विजय डमडेरे, शिरूर। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। पुन्हा भेटूया याच ठिकाणी।